बचत गटाच्या सहकार्यातील गावातील घन कचरा घरोघरी जाऊन संकलन करून विलगीकरण करणे, त्यापासून खत निर्मिती करणे हा अनोखा उपक्रम ग्रामपंचायत दुधर तालुका छत्रपती संभाजीनगर या ग्रामपंचायतीने राबवला. या उपक्रमाचे सादरीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी लखनौ येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये आज केले आहे. देशातून फक्त 3 सादरीकरण झाले. राज्यातून छत्रपती संभाजीनगरला जिल्हा परिषदेला हा बहुमान प्राप्त झालाय. ग्रामपंचायत दुधड तालुका छत्रपती संभाजीनगर या ग्रामपंचायतीने घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम यशस्वीरित्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये राबवला. या उपक्रमाची राज्याने देखील दखल घेत देश पातळीवर निवडलेल्या 3 सादरीकरणामध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरला संधी मिळाली. 16 व 17 फेब्रुवारी 2024 रोजी लखनौ उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज सादरीकरण केले. या दुधड पॅटर्न सादरीकरण सर्वांनी कौतुक केले. दुधड ग्रामपंचायतमध्ये महिला बचत गट व ग्रामस्थांच्या सहकार्यातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम करण्यात आले. यासाठी गावातील जमा होणारा कचरा महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित करून गावाबाहेर उभारण्यात आलेल्या शेडमध्ये या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. यापासून खत निर्मिती केली जात आहे. महिला बचत गटामार्फत राज्यात प्रथमच राबवण्यात आलेला उपक्रम दुधड ग्रामपंचायतीने यशस्वीरित्या करून दाखवला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देशल, छत्रपती संभाजीनगरचे गट विकास अधिकारी मीना रोतारे, जिल्हा कक्षाच्या समाजशास्त्र वैशाली जगताप, तालुक्याचे गट समन्वयक करुणा फुलझले, प्रमोद भुईगळ, अनिता काळे, जिल्हा पाणी व स्वच्छ मिशन कक्षातील सर्व तज्ज्ञ सल्लागार यांनी यशस्वीरित्या कामे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, ए न्यूज, छत्रपती संभाजीनगर.